अद्वैत थिएटर्स, मोरिया थिएटर्स व सर्वस्व प्रोडक्शन या नाट्य संस्थांनी मिळून निर्मिती केलेले थँक्स डिअर हे नाटक आता रंगभूमीवर आले आहे. या नाटकाचा 25 डिसेंबर रोजी पुण्यात शुभारंभ झाला असून 31 डिसेंबरला मुंबईत या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे. आतापर्यंत लोकप्रिय नाट्यकृती रंगभूमीवर आणणाऱ्या अद्वैत थिएटर्सचे 25वे नाटक आहे. निर्माते भाऊसाहेब भोईर, राहुल भंडारे, श्रद्धा हांडे यांनी संयुक्तरित्या या नाटकाच्या निर्मितीची सूत्रे सांभाळली आहे. या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन निखिल रत्नपारखी व तुषार गवारे यांनी मिळून केले आहे. निखिल रत्नपारखी व हेमांगी कवी हे कलाकार या नाटकात प्रमुख भूमिका साकारत आहेत. नाटकाचे नेपथ्य संदेश बेंद्रे यांनी केले असून प्रकाश योजना शीतल तळपदे यांची आहे. श्रद्धा हांडे यांची वेशभूषा, उलेश खंदारे यांची रंगभूषा व गंधार यांचे संगीत अशी टीम या नाटकासाठी काम करत आहे. वर्षा अखेरीस या नाटकाच्या निमित्ताने रसिकांना थँक्स डिअर म्हणण्याची संधी मिळाली आहे. महावाईस न्यूज साठी गणेश तळेकर, मुंबई. आम्ही दोघांनी हे नाटक लिहिलेलं आहे आणि दिग्दर्शित केलेलं आहे. ह्या नाटकाची प्रोसेस फारच इंटरेस्टिंग होती आणि आम्हाला ज्या दिवशी सुचलं की अरे आपण असं नाटक इंटरेस्टिंग वाटेल, आमच्या दोघांचं एक होतं की ते वेगळं आहे, नेहमी नेहमीचं नको, आम्ही वेगळं काहीतरी करूया नाटकात लिहिण्यापासून विषयापासून त्याच्यामध्ये वेगळे पण असलं पाहिजे. तर आम्हाला दिवसेंदिवस सापडत गेलं म्हणजे असं की सलग मी अडचण येतं किंवा चांगली गोष्ट आपण अडचण येतात बऱ्याचदा ती लेखनाची प्रोसेस पण पहिली काय करूया, पण आम्ही ती प्रोसेस आम्ही खूप छान प्रकारे एन्जॉय केली. तुझ्या स्वतः एक उत्तम लेखक आणि उत्तम दिग्दर्शक आहे नाटकाच्या निमित्ताने ते सगळ्यांना कळेलच. मी आभार मानते की त्यांनी मला यामध्ये टीम केलं, कारण एवढ्या लहान वयामध्ये निर्माती म्हणून हिला सांभाळून घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खरंच या दोघांनी ते केलं आहे, त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. आणि थँक्स डिअरची मजा नक्की अनुभवा. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तुम्हाला रिलेट करणारी ही गोष्ट असणार आहे. थोडीशी हसवणूक, थोडीशी दुःखद वाटणार असं सीन जो आपल्याशी कनेक्ट असणार आहे, ती नक्की मजा बघा. मी सांगणार नाही आहोत त्या नाटकात काय आहे, पण खरंच 2 तास तुमचं मस्त मनोरंजन होणार आहे आणि तुम्ही या नाटकाचे आमचे सूत्रधार आहेत. त्यांनी बरीच नाटकं प्रोड्यूस सुद्धा केली, सध्या निर्माते सुद्धा आहेत, त्यांचा अनुभव शेत जवळपास आजपर्यंत 40 ते 45 नाटकाचा अनुभव माझ्या पाठीचे आहे. काही नाटकांचा टँक डिअर नाटकाचा आस्वाद 25 डिसेंबरला पुण्यामध्ये आणि 1 डिसेंबरला मुंबईमध्ये घेणार. माझ्यासोबत म्हणजे सहनिर्माती श्रद्धा हांडे जी जिला तुम्ही अल्बत्या गलबत्यामध्ये राजकन्याच्या भूमिकेत पाहिलं असेल आणि हे शेरखाने आमचे नाटकाचे सूत्रधार. आज खूप आनंद होतो आहे की वर्षाच्या सरते शेवटी आम्ही नवीन नाटकाचं अनाऊन्समेंट केलेले लोक आम्ही रसिक प्रेक्षकांना एक आस्वाद देतो नवीन नाटकाचा, याचा खूप मोठा आनंद होतो. नाटकाविषयी मी फार काय बोलणार नाही, नाटक हे गुलदस्त्यात ज्या पद्धतीने ठेवलेलं आहे हे तुम्हाला नाटकाची तिकीट काढून थिएटर लागल्यानंतर त्याचा आस्वाद घ्यावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. परंतु एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगेल की अद्वैत थिएटर नेहमीच वेगवेगळं नाटक निर्मिती केलेली आहे. या अद्वैत थिएटरची अशी 25वी नाट्यकलाकृती आहे. लवकरच रंगभूमीवर येणार आहे. 25 तारखेला 25 डिसेंबरला त्याचा शुभारंभ होतो आहे पुण्यामध्ये आणि खूप एक्सायटेड आहे. मी मागच्या वर्षी म्हणते नाटक करत होते, कारण मी कोविडची 2 वर्ष पकडत नाही. सो मी नाटक करत होते महेश मांजरकर प्रोडक्शनचं ओबी नाटक, ज्याला खूप तुफान रिस्पॉन्स होता आणि आता मी हे करते. त्यामुळे मागच्या वर्षी मी नाटक करते असं म्हणते. त्यामुळे असं न्यूज आली की हेमंगी कवीचं पुनरागमन, तर पुनरागमन नाही झालं आहे, मी आहे मूवीवरच असते आणि खूप छान नाटक आहे. या अशा पद्धतीच्या नाटकाच्या मी शोधात होते, कारण मी 2-3 नाटकं वाचली, ती मला थोडीशी भावली नाही. त्याच्यामुळे मी 6 महिन्यांपासून माझा शोध सुरू केला होता. फायनली मला जसं हवं, ज्यात मला मजा येईल काम करताना आणि लोकांनाही मजा येईल मला पाहताना त्या रोलमध्ये, अशा रोलच्या मी शोधत होते आणि थँक्स डिअरच्या निमित्ताने तो शोध संपला. तुमच्या